नाथ भगवंत सगळ्या भक्तिविश्व भगवंतांना नमस्त करून मी आपल्यासमोर वीर सेवादलाचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे. 8 ऑगस्ट 1982 आमचे महामानव वीराचार्य वीर शिरोमणी बाबासाहेब कुचलुरे यांनी वीर सेवादलामार्फत हा प्रचंड असा दिसणारा शांतीसागर पुण्यतिथीची सुरुवात केली. फार छोट्या प्रमाणात होतं. आज ह्या पुण्यतिथी सोहळ्याला 42 साधुगणांचा आशीर्वादासह प्रत्यक्ष सान्निध्य मिळणं हे आमचं भाग्य. त्यामुळं सर्वांनाच त्रिवार शुद्धीपूर्वक नमस्ते करतो. आपणार सगळ्यांना जय जिनेंद्र. आचार्य श्री शांतीसागरजी आज देखील समडोळीचं महत्व फार अधोरेखित आहे. 8 ऑक्टोबर 1924 रोजी आचार्यश्रींना याच समडोळी भूमीमध्ये आचार्य पदारोहण झाले. आचार्य पदारोहणची संधी दिली अर्थात चतुर्विध संघामार्फत. याच्यानंतर आध्यात्मिक जीवनामध्ये आचार्यश्रींच्या हा एक वेगळ्या तऱ्हेनं प्रेरणास्त्रोताचा पुनर्गम. सेवादलाची स्थापना झाली मात्र सेवादलाचं स्फुरण प्रेरणा संस्कृती जीवन जगावं जसं शिकवतं तसं मृत्यू महोत्सव संलेखना कसं करावं आचारश्रीनी आपल्या जीवनानं दाखवून दिलं. तो हा पुण्यतिथीचा दिवस. ह्या पुण्यतिथीच्या दिवसानं एक निश्चित आहे. 36 दिवसाच्या उपवासानं आचारश्री बौद्धामध्ये गौतम बुद्धानंतर आता समाधी थांबलेली आहे. एकमेव श्रमण संस्कृती जैन संस्कृतीमध्ये आचार्य श्री शांतीसागरांची समाधी जगाला अजूनही तारकपणे उभा आहे. दिशादर्शक आहे आणि त्याचा प्रचार वीर सेवादल करतं हे खरा अभिमानाचं आहे. 36 दिवसामध्ये आत्ताच सांगितलं 26व्या दिवशी उपास. 40 आचार्य श्रीनं पहिल्यापासून पाळलेलं स्पष्ट दिसतं. मी माझ्या चरित्रात लिहिलेलं आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे. अर्हमपासून पहिला अधिकार सुरुवात झाला. 11वा अधिकार संलेखना, 12वा उत्तराधिकाऱ्यांची निवड 24 ऑगस्टला झाली. 13वा जी क्षामळ आहे हा आणि हा आशीर्वाद सेवा